सध्या कोल्हापुरात कोरोनाच्या समूह संसर्गाचा खूप मोठा धोका जाणवू लागलाय. गंभीर बनत चाललेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सर्व वैद्यकीय कर्मचारी, प्रशासन, पोलीस यंत्रणा असे सर्वच कोरोना योद्धे सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. पण या सर्वांबरोबर कोल्हापुरात वाढणारा कोरोनाचा धोका रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत नागरिकांनीही प्रयत्न करण्याची नितांत गरज भासू लागली आहे. त्यामुळेच कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाचे आमदार ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूरच्या जनतेला एक भावनिक आवाहन केलं आहे. पुन्हा एकदा आमचं ठरलंय कोरोनाला तटवायचं, असं म्हणत ऋतुराज पाटील यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून कोल्हापूर वासियांना काळजी घेण्याचे आणि कोरोनाला हरवण्याचे आवाहन केलं आहे. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नमस्कार, मी आमदार ऋतुराज पाटील. कोरोनाच्या जागतिक संकटामुळे संपूर्ण जग हादरून गेलंय. गेल्या 5 महिन्यापासून आपण सर्वजण या संकटाशी सामना करतोय. सुरुवातीला परदेशात मुंबई, पुणे या शहरात असणारा हा कोरोना आपल्या शहरात, गावात, गल्लीत नव्हे तर दारात येऊन पोचला. शासन, प्रशासन, आरोग्य यंत्रणा, पोलीस, काही NGO आपल्या संरक्षणासाठी काम करत आहेत, रात्रीचा दिवस करत आहेत. परंतु सध्या कम्युनिटी स्प्रेड झाल्यासारखी स्थिती आहे. एकीकडे बरे होणारे पेशंट आहेत तर दुसरीकडे कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आता आपण स्वतःची तर काळजी घ्यायचीच, पण कुटुंबाची आणि इतरांची काळजी घेण्याची वेळ आली आहे. आता आपणच कोरोना योद्धा व्हायचं आहे. आपल्या जीवापेक्षा दुसरं काहीही महत्वाचं नाही हे समजून घ्यायला हवं. आजही जर बघितलं तर रस्त्यावर, मार्केटमध्ये प्रचंड गर्दी असते. एवढंच काय, दुकानं, मेडिकल शॉप, बेकरीमध्ये पण गर्दी असते. आपण या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग का पाळू शकत नाही? मास्क घालणे आणि सॅनिटायझर वापरणे हेही महत्वाचं आहेच, पण आपण हे वापरतो का? बऱ्याचदा आपण मित्रमंडळी एकत्र बसतो, वाटतं आपलेच मित्र आहेत, त्याला काय होते? ऑफिसमध्ये नेहमीसारखं दुपारी जेवायला एकत्र बसतो, गर्दी करतो, परत म्हणतो त्याला काय होते? गल्लीच्या कोपऱ्यावर, कट्ट्यावर बसून तासन तास गप्पा मारतो आणि म्हणतो ही काय लांबचे आहेत का, त्याला काय होते? गल्लीत आपल्या माता भगिनी दारात बाहेर बसतात, गप्पा मारतात, इथं सुद्धा, त्याला काय होते? ओपन ग्राउंडवर खेळायला परवानगी म्हणल्यावर आपण नेहमीचा ग्रुप एकत्र येऊन गर्दी करून खेळ खेळतो, तिथं सुद्धा, त्याला काय होते? ओपन जिम सुरू झालं म्हणल्यावर पुन्हा त्या ठिकाणी गर्दी करतो, वेटिंगला थांबतो, पुन्हा तेच, त्याला काय होते? काही जण वाढदिवसाला मित्रमंडळी, घरचे लोक अशी गर्दी करून सेलिब्रेशन करतात, म्हणतात हे सगळे आमचे जवळचेच, मग त्याला काय होते? चहा, नाश्ता स्टॉलवर एकच गर्दी करून उभा राहतो, हातात हात देऊन टाळी देतो, मित्रच आहेत हे आमचे, मग त्याला काय होते? आता सुट्टी आहे, वेळ आहे, मग आपण रस्सा मंडळ करतोय, गर्दीत मास्क न घालता बसतोय, हा आमचा नेहमीचाच ग्रुप आहे असं म्हणतोय, आणि परत त्याला काय होते? हे ठरलेलं वाक्य. आपला एखादा शेजारी, गल्लीतला, पै पाहुणे यापैकी कोण एक्सपायर झालं तर आता आपल्याला जायलाच पाहिजे असं सांगून आपण गर्दी करतो. जवळच्या मोजक्याच लोकांनी जाणे समजू शकतो, पण आपण करत असलेल्या गर्दीचं काय? शिवाय फोनवरून आपण सांत्वन करणं शक्य असताना पुन्हा प्रत्यक्ष भेटायचा अट्टहास का? कोरोना किती दिवस आहे हे माहिती नाही असे म्हणत लग्नाचा मुहूर्त साधतो आणि प्रशासनाने दिलेल्या मर्यादा ओलांडतो, लग्नात गर्दी करतो, लग्न पण एकदाच होते हो असंही म्हणतो, हे कधी थांबणार? खूप दिवस झाले घरी बसून असे म्हणून फोर व्हीलरमध्ये पूर्वीप्रमाणे गर्दी करून फिरायला जातो, टू व्हीलरवर डबल सीट बसून प्रवास करतो, हे कशासाठी? आम्ही सगळे घरचे आहोत असं म्हणत पाहुणे, मित्रमंडळी, शेजारी यांच्या घरी नेहमीप्रमाणे ये जा करत राहतो, हे थांबवता येणार नाही का? कोरोना काय करतोय असं म्हणत आपण गल्लीच्या चौकात क्रिकेट, फुटबॉलचा डाव मांडतो. खेळण्यासाठी तर आयुष्य आहेच, पण आता थोडं आपण थांबू शकत नाही का? रंकाळा कळंबा भरलाय म्हणून मजा करायला त्या ठिकाणी गर्दी करतो, हे टाळता येणार नाही का? ज्योतिबा, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी या ठिकाणी पावसाळा म्हणल्यावर जायलाच पाहिजे म्हणून पुन्हा मित्रमंडळी मिळून तिथं जातोच. हे सगळं आपण आजपर्यंत करत आलो. कोरोना गेल्यावर परत हे सगळं आपल्याला करायचं आहेच, पण आता जीवावर बेतले, काळ कठीण आहे, त्यासाठी स्वतःची, कुटुंबाची,
आणि इतरांची काळजी घ्या. लक्षणे दिसताच डॉक्टरांना भेटा. तपासणी करायला घाबरू नका. मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, सोशल डिस्टन्स ठेवा. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.